मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली रूममध्ये येते आणि अर्जुनला म्हणते की सर, मी पहा आपल्यासाठी पॉपकॉर्न घेऊन आले आहे. म्हणजे कसं, थिएटरमध्ये सिनेमा पाहताना जसं पॉपकॉर्न खातात ना, सेम तसाच फील आपल्याला येईल. अर्जुन म्हणतो एका गोष्टीची बाकी आहे अजून, असं म्हणून तो लाईट्स बंद करतो आणि म्हणतो एकदम थिएटरचा फील आला ना आता. सायली म्हणते हो, तुम्ही तर खूप छान तयारी केली आहे. अर्जुन म्हणतो हो, मग फील यायला हवा, असं म्हणून दोघेही आता सिनेमा पाहायला बसतात. तर आता सिनेमा पाहत असताना सायली आणि अर्जुन दोघेही खूप हसत असतात. नाही, आता कसलंच भान उरलेलं नसतं. सायली अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून एवढी हसत असते की अर्जुन आता फक्त आणि फक्त तिच्याकडे पाहतच असतो. मग नंतर तो देखील खूप हसू लागतो. मग सायली देखील त्याच्याकडे पाहत असते. अशी गंमत जम्मत करत एकमेकांच्या हातावर टाळ्या देत दोघेही सिनेमा एन्जॉय करत असतात आणि एकमेकांच्या अगदी जवळ येत असतात. अर्जुनला खूप भारी वाटत असतं, तर सायली देखील कोणताही निसंकोच मनात न बाळगता अर्जुनच्या खांद्यावर डोकं ठेवून हसत असते, कारण तिला हसूच आवरत नसतं. वेळानंतर आता अर्जुनचे पॉपकॉर्न संपतात, त्यावेळी सायलीला म्हणतो तो पॉपकॉर्न दे. सायली आता नकार देते आणि एकच पॉपकॉर्न त्याला देते. अर्जुन देखील तिची गंमत करतो आणि ती जे पॉपकॉर्न खात असते तिच्या हातातूनच ओढून घेतो. आता सायली ही सिनेमा पाहण्यामध्ये व्यस्त असते, त्यावेळी अर्जुन आता लक्ष विचलित करतो. तेव्हा सायली आता दुसरीकडे पाहते. अर्जुन पटकन तिच्या हातातून ते पॉपकॉर्न घेतो आणि उधळून देतो. ही सायली आता त्याच्यावर चिडते आणि पटापट पॉपकॉर्न गोळा करत असते. अर्जुन देखील आता पटपट पॉपकॉर्न खात असतो. दोघेही आता खूपच मजा मस्ती करत असतात. नंतर आता सायली उशी घेते आणि अर्जुनला मारते. अर्जुन देखील उशी घेतो आणि सायलीला मारतो. वेळानंतर दोघेही एकदम शांत बसतात आणि सिनेमा पाहत असतात. त्यावेळी अर्जुनला आता डुलकी लागते. तो आता सायलीच्या मांडीवर झोपतो. ते पाहून सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते. आता तिला सर्व काही मागचे प्रसंग आठवू लागतात. घरातील कुणी काही मला बोललं तर अर्जुन माझ्या पाठीमागे किती खंबीरपणे उभा राहतो, माझ्यावर किती विश्वास ठेवतो. सर्व छान छान क्षण आठवून आता सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. अर्जुन माझी किती काळजी घेतो हे देखील तिला आठवतं. तेव्हा डोळ्यातील अश्रू आता त्याच्या चेहऱ्यावर पडतात. तो आता जागा होणार असतो, पण सायली पटकन आपल्या ओढणीने ते पुसून टाकते आणि म्हणते, माझ्या अश्रूंनीही मी तुम्हाला जाग येऊ देणार नाही, कारण तुम्ही खूप दिवसांनंतर आता अशी शांत झोपले आहात सर, असं म्हणून ती त्याच्या आठवणीतच रमून जाते. इकडे रविराज आता पुस्तक वाचत असतो, परंतु त्याचं मन कशातही लागत नसतं, कारण अर्जुनने कशाप्रकारे महिपतला अडकवलं हे सर्व काही त्याला आठवत असतं. आणि अर्जुन शिवाय महिपतला कोणी एवढी मोठी शिक्षा पण दिली नसती हे देखील आता कळून चुकलेलं असतं, त्यामुळे तो आता खूपच भावुक होतो. इकडे नागराज आणि प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो, कारण ते दोघेही आता खूप टेन्शनमध्ये असतात. तेव्हा आता नागराज म्हणतो, तू दादाकडे जा आणि त्याच्याशी बोल, आपली बाजू सेफ कर, तर तो आपल्याला घरातून हाकलवून देईल. त्यावेळी प्रिया म्हणते, अहो तुम्हाला का हाकलेल, तो मलाच हाकलून देईल, कारण जर सत्य समजलं तर माझी काही खैर नाही. पतला अडकवणं एवढं सोपं नव्हतं, परंतु अर्जुन आणि सायलीने ते करून दाखवलं. तुम्ही तन्वी नाही आहे, तन्वी तर सायली आहे हे सत्य. अर्जुन पर्यंत पोहोचण्यासाठी असा कितीसा वेळ लागेल, या विचाराने ती प्रचंड घाबरते. नागराज आता तिचं तोंडच दाबतो आणि म्हणतो, जरा गप्पा बस. पुढे आता प्रिया रागातच म्हणते, जर माझं सत्य समजलं ना रविराज किल्लेदाराला, तर मी सुद्धा ओरडून ओरडून सांगणार आहे की तुम्हीच त्यांचा ॲक्सिडेंट घडवून आणला होता 20 वर्षांपूर्वी. तेव्हा आता तो म्हणतो, गच्चीवर जा आणि मोठ्या मोठ्याने ओरडून सांग की मी माझ्या दादाचा ॲक्सिडेंट घडवून आणला आहे म्हणून. तेव्हा तू आतमध्ये जा आणि दादाबरोबर बोल, असं आता नागराज तिला रागातच म्हणतो. त्यामुळे नाईलाजाने तिला जावं लागतं. त्यानंतर प्रिया रविराजकडे येते आणि म्हणते, बाबा आज कोर्टामध्ये जे काही झालं ना त्यावरून तर मला खूप मोठा धक्का बसला आहे, कारण कोर्टात असं काही होईल, महिपत काका असे असतील मला वाटलंच नव्हतं. पण बाबा, अहो तुम्ही मला अगोदर सांगितलं का नाही की महिपत विरोधात पुरावे सापडले आहेत म्हणून. त्यावेळी आता रविराज तिला स्पष्टपणेच सांगतो, काही काही पुरावे असे असतात ना की ते शेवटपर्यंत कुणालाही सांगायचे नसतात, म्हणूनच अर्जुन सायली आणि मी ठरवलं होतं हे महिपतला कळू द्यायचं नाही, कारण की
जर महिपतला याचा थोडा जरी सुगावा लागला असता, शंका आली असती, तरीही कोर्टामध्ये अख्खा गेम त्याने पलटवून टाकला असता, असं म्हणून रविराज आता प्रियाला जबर धक्काच देतो. प्रिया आता मनातल्या मनात विचार करते, घामाघूम होते की या तिघांची एक टीम झाली. बाप रे, आता काही खरं नाही. जर या तिघांनी सत्य खोदून खोदून काढलं तर मग आम्हाला नरकातसुद्धा जागा भेटणार नाही, या विचाराने तिचा चेहराच पडतो. नंतर रविराज सांगतो की म्हणूनच अर्जुन येईपर्यंत मी थांबलो होतो आणि असत्याचा शेवट असाच होतो, त्यामुळे खोट्या लोकांच्या संगतीत अजिबात राहायचं नाही. आता तू त्या साक्षीबरोबर संबंध ठेवलेले न बरे, असं म्हणून तो तिला सत्य ताकीद देतो. तेव्हा प्रिया म्हणते, ठीक आहे बाबा, तशी ती माझी एवढी मैत्रीण नाही, महिपत शिखरेंबरोबर घरी यायची म्हणून ओळख झाली आणि तशी ती एवढी वाईटही नाही. रविराज आता तिच्याकडे पाहू लागतो, ती म्हणते नाही नाही ठेवणार संबंध. आता नागराज हे सगळं बोलणं ऐकत असतो, तेव्हा तो म्हणतो, दादा तू संबंध ठेवणार नाही हे खरं आहे, परंतु माझ्या सर्व नाड्या ह्या महिपत शिखरेच्याच हातात आहेत, असं म्हणून आता तो तेथून जातो. तर दुसऱ्या दिवशी आता अर्जुन अजूनही सायली मांडीवर झोपलेला असतो. सायली देखील झोपलेली असते. आता ती जागी होते आणि समोर पाहते तर अर्जुन तिच्या मांडीवर डोकं ठेवून तो झोपलेला असतो. आता त्याचवेळी अर्जुन देखील उठतो आणि जांभई देत असतो. समोर सायली असते, तेव्हा तो पटकन उठतो. सायली आणि ते पटकन एकमेकांपासून लांब होतात. तेव्हा सायली म्हणते, सॉरी सर. अर्जुन आणि ती एकाच वेळी बोलतात. असा प्रकार 2-3 वेळा घडतो. तर सायली आता पटकन आवरायला जाते. अर्जुन म्हणतो, मी पण आवरून घेतो, असं म्हणून तो पुन्हा एकदा सायलीकडे पाहतो आणि म्हणतो, बापरे, रात्रभर मी मिसेस सायलींच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो होतो, असं म्हणून तो स्वतःशीच हसतो. सर्वजण गप्पा मारत असतात तेव्हा अश्विन आणि अर्जुन म्हणत असतो, डॅड, आज सर्व न्यूज चॅनेलमध्ये तुमचीच बातमी आहे. तेव्हा प्रताप म्हणतो की मला सकाळपासून कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज येत आहेत, फोन येत आहेत, शेवटी मी थँक्यू असं मेसेज करून थकलो आणि फोनच बंद करून ठेवला. त्यावेळी अर्जुन म्हणतो, मग आज काही गोडाचं आहे की नाही खायला? त्यावेळी सायली म्हणते, आज मी उथप्पे त्याचबरोबर मुगाचा शिरा केला आहे. त्यावेळी आता सर्वजण खुश होतात. अर्जुन म्हणतो, काय कॉम्बिनेशन आहे मस्त. त्याचवेळी आता रविराज तेथे येतो आणि म्हणतो, आम्हालासुद्धा हे मुगाचा शिरा आणि त्याचबरोबर उथप्पे खायला मिळतील ना? तेव्हा रविराज आल्याबरोबरच सर्वजण त्याच्याजवळ जातात. त्यावेळी प्रताप पुढे जातो, रविराजला म्हणतो, अरे तुला मी फोन करणार होतो, खूप काही बोलायचं आहे. रविराज म्हणतो, आम्हालासुद्धा खूप काही बोलायचं आहे, परंतु भेटून बोलायचं होतं म्हणूनच आम्ही इथे आलो. तेव्हा आम्ही अजून कोण आहे, असं प्रताप विचारतो. तेवढ्यातच चैतन्य पुढे येतो. चैतन्य तेथे आल्याबरोबरच आता अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो. तर रविराज अर्जुन समोर जाऊन आता उभा राहतो आणि म्हणतो की, अर्जुन, ज्या पद्धतीने काल कोर्टामध्ये ठामपणे महिपत विरोधात तू पुरावे सादर केलेस ते पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं. गुरुच्या एक पाऊल पुढे तू गेलास. हार्टियस कॉंग्रॅच्युलेशन ज्युनियर, असं म्हणून तो आता अर्जुनकडे पाहत राहतो आणि भरभरून तो कौतुक करत असतो. त्यावेळी आता अर्जुनला खूप आनंद होतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तो रविराजकडे पाहतच असतो. पूर्ण आजी म्हणतात की हे बोलण्यासाठी सुद्धा मोठं मन लागतं आणि ते रविराजांकडे आहे. त्यानंतर चैतन्य पुढे येतो आणि म्हणतो की, महिपतसारख्या माणसाला मी ओळखू शकलो नाही, अर्जुन मला माफ कर, कॉंग्रॅच्युलेशन, असं म्हणून तो अर्जुनबरोबर हात मिळवतो. ती सर्वांनाच आता खूप आनंद होतो. सायली आता चैतन्यकडे पाहून मनातल्या मनात म्हणत असते, चैतन्य सर, साक्षीचा चेहरा लवकरात लवकरच तुमच्या समोर येईल, आम्ही दोघे आता तिच्या विरोधात पुरावे गोळा करणार आहोत. त्यानंतर रात्री आता अर्जुन बेडवर बसलेला असतो तर सायली आपापल्या कामामध्ये व्यस्त असते. अर्जुन आता पेन हातात घेऊन गालातल्या गालात हसत असतो आणि त्याच्याकडे खूप वेळ पाहत असतो. त्यामुळे सायली विचारते, काय झालं हो, किती वेळ झालाय तुम्ही त्या पेनाकडे नुसतं पाहताय? अर्जुन म्हणतो, हा पेन मला कुणी दिलाय माहिती आहे का? सिनियरने दिला आहे. जेव्हा LLB मला गोल्ड मेडल मिळालं होतं, सिनियर मला म्हणाला होता की तुझं फ्युचर खूप ब्राईट आहे, त्यामुळे तो नेहमी माझं कौतुक करायचा. आणि मग त्यानंतर आमच्या दोघांची एक युनियन झाली, मग आपलं लग्न झालं, त्यानंतर सगळं काही चित्रच बदललं. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते. अर्जुन म्हणतो, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज. तेव्हा सायली आता त्याच्याजवळ जाऊन बसते. अर्जुन म्हणतो, आपल्या गुरुकडून कौतुक होणं हे खरंच खूप भाग्याचं आहे. अजून एक सांगू का मिसेस सायली,
खूप महिन्यानंतर आता सिनियर मला ज्युनियर म्हणाला, खूप छान वाटलं मला. सायली म्हणते, तुम्ही ना त्यांना सिनियरच म्हणा. अर्जुन म्हणतो, पण पहिल्यासारखं नातं इमोशन्स राहिल्या नाही आहेत. सायली म्हणते, रविराज सरांचा राग जास्त वेळ टिकणारच नाही आहे. जे प्रेम मनात असतं ना, ते असं खोटं खोटं दाखवण्याची गरज नसते, ते आपोआपच असं मनातून येत असतं, असं म्हणून ती त्याच्या मांडीवर हात ठेवते. आता अर्जुनला ते समजतं तेव्हा तो त्याच्याकडे पाहतच राहतो. सायलीचं देखील लक्ष जातं, मग ती पटकन आता हात मागे घेते. हा अर्जुनला अगदी गडबडल्यासारखं होतं. तो म्हणतो, मला खूप झोप आली आहे, असं म्हणून तो पटकन आता झोपतो. त्यावेळी सायली देखील झोपते. दोघांनीही एकमेकांकडे पाठ केलेली असते, परंतु एकमेकांच्या आठवणीमध्ये दोघेही आता गालातल्या गालात हसत असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली आता होळीच्या दिवशी अगदी छान तयार होते. अर्जुन आता तिच्याकडे पाहतच राहतो. तो म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही खूप सुंदर दिसताय, म्हणजे तुमची साडी खूप छान आहे. त्यानंतर होळीचा सण साजरा करण्यासाठी सर्वजण बाहेर आलेले असतात. त्यावेळी अस्मिता म्हणते, मम्मा माझी काय चूक झाली. कल्पना म्हणते की जेव्हा सायली किडनॅप झाली होती तेव्हा तू तिच्यावर चोरीचा आळ घेतला, पूर्ण आईंचे दागिने तूच लपवले आणि आळ मात्र सायलीवर घेतला, त्यामुळे तू तिची माफी मागायचीस. आता अर्जुन आणि सायलीला मोठा धक्काच बसतो की अस्मिताने एवढं कारस्थान केलं. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.